नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, साईकृष्ण एज्युकेशन केअर या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये राज्य उत्पादन शुल्क या भरतीसाठी मुलांनो आपण न्यू ट्रेडिंग यावरची आपण संभाव्य प्रश्नपत्रिका घेत आहोत. न्यू ट्रेडिंग टॉपिक मीन्स काय, तर जसं बघितलं तर TCS आणि IBPS जे अलीकडच्या काळामध्ये ज्या परीक्षा घेत आहे, या परीक्षेमध्ये जे आपल्याला ट्रेडिंग टॉपिक आपल्याला दिसून आलेले आहे त्यावर बघितलं तर सुरुवातीचे आपण 10 प्रश्न घेणार आहोत आणि शेवटी 15 जे प्रश्न आहे हे बघितलं तर TCS आणि IBPS कंपनीचे जे ट्रॅडिशनल पद्धतीने विचारणारे प्रश्न आहे हे बघितलं तर एकूण 15 असणार. म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकूण 25 प्रश्न कम्प्लीट करणार आहोत आणि हे 25 प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी आपल्याला अतिशय महत्त्वाचे आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहणार. पहिला प्रश्न बघू. पहिला प्रश्न बघितला तर राज्य घटना या विषयावरील आहे. प्रश्न दिलेला आहे, अध्यक्षीय पद्धत असलेल्या देशामध्ये खालीलपैकी कोणत्या देशाचा समावेश होत नाही. आपल्याला म्हटलेलं आहे अध्यक्षीय पद्धत असलेल्या देशामध्ये कोणत्या देशाचा समावेश होत नाही, त्याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक 4 जर्मनी. मग अध्यक्षीय पद्धत एकूण किती देशामध्ये दिसते, तर ते एकूण आपल्याला 5 देशामध्ये दिसते. त्यामध्ये सर्वात पहिला बघितला अमेरिका, दुसरा मेक्सिको, तिसरा बघितला तर ब्राझील आणि चौथा बघितला तर अर्जेंटिना आणि पाचवा साऊथ आफ्रिका. हे 5 देशामध्ये बघितलं तर आपल्याला अध्यक्षीय पद्धत दिसून येते. पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न दिलेला आहे, खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीने राष्ट्रपतींना राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा भारताच्या एका भागासाठी करण्याचा अधिकार दिला. म्हणजे बघा, या घटनादुरुस्तीच्या पहिले राष्ट्रपती संपूर्ण देशासाठी राष्ट्रीय आणीबाणी घोषित करत होते, पण नंतर एक घटनादुरुस्ती केली, त्यानंतर भारतातल्या एका ठराविक भागासाठी सुद्धा ते राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा करू शकतात, त्यासाठी आपण कोणती घटनादुरुस्ती केली, तर याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक 1 42 आणि हे कोणत्या वर्षी, तर बघितलं तर 1976 वर्षसुद्धा लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न घेऊ. पुढचा प्रश्नकडे थोडंसं काळजीपूर्वक लक्ष द्या. बघा, राष्ट्रीय उत्पन्नाची गणना खालीलपैकी कोणते कार्यालय करते. राष्ट्रीय उत्पन्नाची जी गणना असते खालीलपैकी कोणते कार्यालय करते, त्याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक 1. याच्यामध्ये सी म्हणजे सेंट्रल, एस म्हणजे स्टॅटिस्टिकल आणि ओ म्हणजे ऑफिस. आणि याची जी स्थापना आहे ही 1951 या वर्षी झालेली आहे आणि याचं मुख्यालय जे आहे हे बघितलं तर दिल्ली आहे. आणि TCS आणि IBPS कंपनी आपल्याला वर्ष आणि हेअरक्वार्टर दोन्ही पण विचारत आहे, त्यामुळे कार्यालय तुम्हाला पाठ ठेवणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न घेऊ. पुढचा प्रश्न महत्त्वाचा आहे, 1966 खालीलपैकी कोणत्या केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती झाली. प्रश्न समजून घेऊ. 1966 कोणत्या केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती झाली, त्याचं उत्तर येते चंदीगड. यामध्ये एक लक्षात ठेवा की जे पंजाब प्रांत आहे या पंजाब प्रांताची विभागणी करून पंजाब आणि दुसरं बघितलं तर हरियाणा या दोन राज्याची स्थापना केली आणि यामधूनच एक केंद्रशासित प्रदेश निवडलेला आहे, तो आहे चंदीगड. या दोन्ही पण कॉन्सेप्ट लक्षात ठेवा, यावर प्रश्न येऊ शकतो आणि हा वर्षसुद्धा. पुढचा प्रश्न दिलेला आहे, भारतीय राज्यघटनेमध्ये भाग क्रमांक 3 मूलभूत हक्क कोणत्या कलमात दिलेले आहे. लक्षात राहू देऊ, भाग क्रमांक 3 एकूण जी कलम आहे हे बघितलं तर 12-35 आहे, पण सर्व 12-35 आपल्याला मूलभूत हक्क दिलेले आहे का, तर नाही. मग कोणत्या कलमात दिलेलं आहे, त्याचं उत्तर येते बघितलं तर आपल्याला 14-32 मूलभूत हक्काची आपल्याला इथे तरजूद दिलेली आहे. यामध्ये ही जी 16 जी कलम आहे, ही 16 कलम बघितलं तर समान संधी कशामध्ये, रोजगारामध्ये, त्यासंबंधी आहे. आणि ही जी 18 आहे, ही बघितलं तर जे किताब नष्ट करणे यासाठी दिलेली आहे. येणाऱ्या परीक्षेमध्ये या दोन कलमा विचारू शकतात, कारण यापूर्वीच्या कलमा भरपूर परीक्षेमध्ये रिपीट झालेल्या आहेत, त्यामुळे येणाऱ्या कलमासाठी आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न दिलेला आहे, मार्गदर्शक तत्वे देशाच्या प्रशासनात अत्यंत मूलभूत आहेत आणि राज्यसंस्थेने त्याचा अवलंब धोरण निर्मितीमध्ये करणे हे त्याचे कर्तव्य आहे, हे खालीलपैकी कोणत्या कलमात दिलेले आहे. म्हणजे लक्षात राहू देऊ, मार्गदर्शक तत्वे कशा कोणासाठी दिलेले आहे, तर राज्यासाठी दिलेले आहे. राज्यासाठी जे राज्य धोरण आखते आपल्या राज्यातील लोकांच्या कल्याणकारी योजनेसाठी,
त्यासाठी आपल्याला मार्गदर्शक तत्वे दिलेली आहे. पण ही जी तरतूद ही कोणत्या कलमात दिलेली आहे, त्याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 37. कलम क्रमांक 37 लक्ष राहू द्या, हे त्याचे कर्तव्य आहे. हे सर्वात महत्त्वाचा शब्द आहे. पुढचा प्रश्न महत्त्वाचा आहे. बघा, भारतीय सर्वोच्च न्यायालयास जगातल्या कोणत्याही न्यायालयापेक्षा अधिक अधिकार प्राप्त आहे असे खालीलपैकी कोणाचे मत आहे. म्हणजे आपल्या देशाचे जे सर्वोच्च न्यायालय आहे हे जगातल्या सर्व न्यायालयापेक्षा सर्वात जास्त त्याला आपण अधिकार प्रदान केलेले आपल्या राज्यघटनेने, असं मत कोणाचं होतं? याचं उत्तर येतं ऑप्शन क्रमांक 1, अल्लादी कृष्णस्वामी. अल्लादी कृष्णस्वामी हे बघितलं तर मसुदा समितीचे सदस्य होते. मसुदा समितीचे सदस्य होते, ही एक लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न घेऊ. पुढचा प्रश्न आहे, दारिद्र्य रेषा मोजण्यासाठी कॅलरी निकषाचा वापर सोडून देण्याची शिफारस खालीलपैकी कोणत्या समितीने केली? लक्षात राहू देऊ. दारिद्र्य रेषा मोजण्यासाठी जी कॅलरी निकष होता हा सोडून देण्याची शिफारस कोणी केली? त्याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक 1, सुरेश तेंडुलकर. सुरेश तेंडुलकर हा एक कार्यगट होता, याची स्थापना बघितलं तर 2005 झाली. आणि यांचा अहवाल जो आहे 8 डिसेंबर, तारीख लक्षात राहू द्या, 8 डिसेंबर 2009 यांनी आपला अहवाल सादर केला. आणि नंतर आपल्या जे सरकार आहे सरकारने बघितलं तर 2011 या शिफारसी लागू केल्या किंवा याचा स्वीकार केला. या तिन्ही पण डेट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न आहे, काँग्रेस सरकारने कोणत्या वर्षी बेकारी हटाव ही योजना घोषणा दिली? काँग्रेस सरकारने कोणत्या वर्षी बेकारी हटाव ही घोषणा दिली असा आपल्याला प्रश्न दिलेला आहे. याचं उत्तर येथे बघितलं तर 1977 म्हणजे ऑप्शन क्रमांक 3. पण लक्षात राहू देसान एप्रिल. आणखी एक दुसरी गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की 1971 बघितलं तर गरिबी हटाव, लक्षात ठेवसान गरिबी हटाव हा का गेली होती, घोषणा दिली होती. आणि हे बघितलं तर हे वर्ष सर्वात जास्त आपल्याला विचारण्यात दिसून येत आहे. पुढचा प्रश्न घेऊ. पुढचा प्रश्न दिलेला आहे, पृथ्वीचा विषुववृत्तीय व्यास किती किलोमीटरचा आहे? पृथ्वीचा जो विषुववृत्तीय व्यास आहे हा किती किलोमीटरचा आहे? विषुववृत्त म्हणजे काय? विषुववृत्तामुळे आपल्या पृथ्वीचे दोन भाग झालेले आहे, तर याचा व्यास किती असा आपल्याला प्रश्न दिलेला आहे. तर याचा व्यास बघितलं तर 12756 यामध्ये एक सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, म्हणजे 6357 आहे हे बघितलं तर आपल्या पृथ्वीची सरासरी त्रिज्या आहे. त्रिज्या आहे, लक्षात राहू द्या, याची अर्धी म्हणजे काय होणार, त्रिज्या, रेडियस. खाली दुसरं बघितलं आपण तर ते विषुववृत्ताची जी त्रिज्या आहे हे बघितलं तर ती 6300 हे विषुववृत्ताची त्रिज्या, लक्षात राहू द्या विषुववृत्ताची. पुढचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या, जो फोडा घाट आहे खालीलपैकी कोणत्या दोन जिल्ह्याला जोडतो? प्रश्न समजून घेऊ. फोडा घाट म्हटलं खालीलपैकी कोणत्या दोन जिल्ह्याला जोडतो? त्याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक 2, हा आहे कोल्हापूर आणि पणजी. हा आपल्या महाराष्ट्राच्या एकदम काय म्हणू दक्षिणेकडचा हा घाट आहे, लक्षात राहू द्या. पुढचा प्रश्न महत्त्वाचा आहे, कोयना धरणाच्या जलाशयाला खालीलपैकी कोणत्या नावाने संबोधतात? कोयना जो धरण आहे याचा जलाशय आहे याला कोणत्या नावाने संबोधतात? त्याचं उत्तर आहे शिवाजी सागर. आता कोयना धरणावर बघितलं तर आपण काय आहे, कोयना जलविद्युत प्रकल्प आहे. आणि हा जलविद्युत प्रकल्प बघितलं तर मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्याला काय करतो, वीज पुरवठा करतो. त्यामुळे कोयना नदीवर जे जलविद्युत प्रकल्प बांधण्यात आलेला आहे त्यामुळे बघितलं तर कोयना नदीला महाराष्ट्राची भाग्यरेखा असं सुद्धा म्हणतात. आणि हे बघितलं तर आपल्याला सातारा या जिल्ह्यामध्ये दिसून येते. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात केळी या पिकाची लागवड सर्वाधिक जास्त कोणत्या जिल्ह्यात होते? बघा, केळी या पिकाची सर्वाधिक लागवड कोणत्या जिल्ह्यात होते? त्याचं उत्तर येथे बघितलं तर जळगाव. पुढचा प्रश्न आहे, भारतीय रेल्वे अर्थसंकल्प केव्हापासून मांडला जातो? भारतीय अर्थसंकल्प म्हणजे रेल्वे कधीपासून मांडला जातो? त्याचं उत्तर येथे 1921 हे बघितलं तर इंग्रजाच्या काळापासून सुरू आहे. पुढचा प्रश्न महत्त्वाचा आहे, रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण कधी झाले? रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण कधी झाले? त्याचं उत्तर येते 1949. रिझर्व्ह बँकेची स्थापना 1935.
पुढचा प्रश्न आहे, लोकसभा आणि राज्यसभा मिळून महाराष्ट्रात एकूण किती सदस्य आहे? लोकसभा आणि राज्यसभा, त्याचं उत्तर येते 78. पुढचा प्रश्न आहे, वास्को द गामा भारतात सर्वप्रथम इसवी सन या वर्षी आला, म्हणजे कोणत्या वर्षी आला असा म्हटलेलं आहे. याचं उत्तर आहे बघितलं तर 1498. पुढचा प्रश्न आहे, अजिंठा वेरूळ लेणी कैलास मंदिर खालींपैकी कोणत्या राज्यघराण्याच्या काळात निर्माण झाले? म्हणजे जे वेरूळची लेणी आहे त्यामधील जे कैलास मंदिर आहे हे बघितलं तर कोणाच्या काळात, त्याचं उत्तर आहे राष्ट्रकुल. आणि अजिंठा वेरूळ याला जागतिक स्थळ म्हणून जो दर्जा आहे 1983 दिलेला आहे. आणि ही जी लेणी आहे अजिंठा वेरूळ हे आपल्याला वाघूर या नदीवर दिसून येते. आणि हे बघितलं तर छत्रपती संभाजीराजे नगर यामध्ये आपल्याला हे लेणी दिसून येते. पुढचा प्रश्न महत्त्वाचा आहे, छत्रपती संभाजी महाराजांनी संस्कृतमध्ये कोणत्या राजनीतीवर ग्रंथ लिहिला? म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांचा खालीलपैकी कोणता ग्रंथ, त्याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक पहिलं, तर बघितलं तर बुद्धभूषण. हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, समलैंगिक विवाहाला मान्यता देणारा आशिया खंडातील पहिला देश कोणता? बघा, समलैंगिक विवाहाला मान्यता देणारा आशियातील पहिला देश कोणता, त्याचं उत्तर येते तैवान. कोणचा? तैवान. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी सर्वात मोठे PH2.5 उत्सर्जित राज्य कोणते? सर्वात मोठे म्हटलेलं आहे 2.5 उत्सर्जित राज्य, तर हे आहे गुजरात. कारण गुजरातमध्ये बघितलं तर लागवडीखालील क्षेत्र सर्वात जास्त आहे, लागवडीखालील सर्वात जास्त क्षेत्र आहे. पुढचा प्रश्न आहे, व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता विकार होतो? व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे, त्याचं उत्तर आहे सिकरी. सिकरी हा जो रोग होतो व्हिटॅमिन सीच्या, रातांदळेपणा कोणत्या व्हिटॅमिनामुळे होतो तो तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगसान. पुढचा प्रश्न आहे, प्रधानमंत्री मातृवंदन योजना पात्र लाभार्थ्यांना एकूण रक्कम मिळते? म्हणजे मातृवंदन योजनेनुसार एकूण किती रक्कम मिळते, त्याचं उत्तर येते 6,000. पुढचा प्रश्न आहे, इसापूर हे धरण भारताच्या कोणत्या राज्यात आहे? त्याचं उत्तर येते महाराष्ट्र. आणि महाराष्ट्रामधील बघितलं तर कोणत्या जिल्ह्यात आहे हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे, इसापूर. पुढचा प्रश्न, मानवी शरीराचे तापमान मोजण्याचे एकक कोणते? त्याचं उत्तर येते डिग्री सेल्सियस. लक्षात राहू द्या, म्हणजे महत्त्वाचा प्रश्न आहे. आता हे बघितलं मुलांना, आपण एकूण 15 प्रश्न बघितलेला आहे. हे प्रश्न आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे आहे, त्यामुळे तुम्ही बघितलं तर ह्या प्रश्नांचं बरोबर अनालिसिस करून अभ्यासाची आपली दिशा ठरवा. त्याचबरोबर मुलांना पुन्हा भेटू आपण नवीन आपल्या व्हिडिओसाठी. प्रश्न चांगले वाटले तर प्रश्नाला आपल्या व्हिडिओला लाईकसुद्धा करसान. ओके, चला, थँक्यू व्हेरी मच, टेक केअर.